कोणी आली आहे मैदानामध्ये? बॉलर्स नेम मिलिन पाच षटकाचा सामना आहे. पहिलं षटक घेऊन येत आहे ते म्हणजे मिलिन. स्ट्राईक वरती आहेत ते म्हणजे डॉन. अंपायर्स कॉल चालू करिया. लेट्स प्ले. उलटा खेळाचा प्रयत्न पहिला आणि हा डॉट चेंडू. आणि हा एक सिंगल करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव पूर्ण केलेली आहे त्यांनी. नितीन गोरपडे उर्फ डॉन. आणि आता स्ट्राईक वरती आले ते डब्बू. डप्पू लेफ्ट हँडर बॅट्समन. मला वाटतं मी आज हा पहिले लेफ्ट हँडर बॅट्समन बघतो आपण. इनिंग होईल ना कॅमेरा पिक्चर सेटिंग बरोबर आहे का? चले क्या इधर से बॉल फॉलो नहीं करते. बड़ा ड्राइव ड्राइव के लिए ला है लॉन्ग ऑन कड़े आणि गुड थ्रो. एक धाव पूर्ण. चेंडू झालेले आहेत ते म्हणजे तीन. धाव संख्या झाली आहे ती दोन. स्ट्राइक वरती डॉन नितीन घोरपडे. लेग साइडला एक धाव करण्यात यश मिळालेलं आहे ते म्हणजे डॉन यांना. पुढचा चेंडू मिलिंद. पॉइंटला कट केलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न आणि फंबल झालेला आहे कीपर यांच्याकडून. धाव रनआउट संधी होती तिकडे. काहीसा चेंडू हातात बसला नाही विकेट कीपर यांच्या. दोन धाव पूर्ण करणार टप्पू यांना. इधर क्या इन लोग के देते क्या मैंने नाही दिया. षटक समजा मैदानामध्ये. पहिलं धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे सहा. गोलंदाजाचे नाव विश्वजीत. पुढील षटक घेऊ.
चांगला बॉल अडवलेला आहे पॉइंटच्या दिशेने. नाही मी तुझे काय बोलले चपळ दिसत डॉन आज खूप पॉइंटच्या दिशेने चांगले क्षेत्ररक्षण निघाव पूर्ण करतात यश स्ट्राईक वर आले डॉन स्ट्राइक वर आहेत ते म्हणजे नितीन घोरपडे डॉन वाईट चेंज च्या दिशेने कटवलेला चेंडू एक धाव पूर्ण रनिंग बिटवीन द विकेट तुम्ही पाहाल तर सगळे प्रॉपर 25 वर्षाचा मुलगा असेल तसंच रनिंग बिटवीन चालू आहे टाईट करके दे कॅबिन दिला नाही क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल करण्यात येतो आहे डप्पू आणि लेग बिफोर विकेट पहिला गडी बाद होतोय पुढील फलंदाज ते आहेत म्हणजे अजय इंगवले
वैभव यांचा तिसऱ्या चेंडूवरती विकेट आलेला आहे. चेंडू झालेला आहे ते म्हणजे दो, गडी बाद झालेला आहे तो म्हणजे एक, धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 12 धावा झालेल्या आहेत. लेग साइडच्या दिशेने पुन्हा एकदा व्हाईट चेंडू. स्ट्राइक वरती आता नितीन घोरपडे. लेग साइडच्या दिशेने भिरकावलेला चेंडू आणि या दोन धावा डिक्लेअर आहे. बॉल आला मॅच बॉल. सिंगल केला पॉइंटच्या दिशेने. चेंडू झालेले ते म्हणजे 5, शेवटचा चेंडू. धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 17. तिसरं षटक मार्गस्थ असताना आणि हा मिड विकेटच्या दिशेने आणि हा काय ड्रॉप झालेला आहे. षटक संपत मैदानामध्ये ते म्हणजे 3. तिसरं षटक संपल्यानंतर धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 18. गडी बाद झालेली आहे ते म्हणजे 1. दिशेने भिरकावून दिलेला आहे चेंडू. पाहूया षटकार जातोय का. आणि हा पहिला षटकार मिडविकेटच्या दिशेने डॉन यांच्या बॅटमधून आलेला लांबच लांब बुलंदी पॉवरफुल षटकार. पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेने भिरकावून दिला चेंडू. चेंडू चालला सीमारेषेपार षटकार. दोन चेंडू मध्ये दोन षटकार मारलेले आहेत. पाहूया
पाहूया तिसऱ्या चेंडूवर पण षटकार येतो का, हॅट्रिक होते का पाहूया. विश्वजीत डॉन यांना आणि हा आणि हा हॅट्रिक हॅट्रिक सिक्सेस, तीन षटकार लगातारचे तीन षटकार. पहिला विक्रम मेडाचा झाला होता, आता हा एक विक्रम झालाय. तीन षटकार लागोपाठचे तीन षटकार ते मारले, ते म्हणजे नितीन बोरपडे उर्फ डॉन यांनी. संघाची धावसंख्या झालेली आहे ते म्हणजे 37, चेंडू झालेले आहेत ते म्हणजे 4. चौथं षटक मार्गस्थ असताना विश्वजीत बाहेरच्या पडू तू केलाय पूर्ण एकदा, काहीसा फसलाय चेंडू, एक धाव पूर्ण करण्यात यश मिळालंय नितीन घोरपडे यांना. डॉन शेवटचा चेंडू विश्वजीत यांचा. पुन्हा एकदा मिडविकेटला खेळून काढला, एक धाव पूर्ण करण्यात यश आणि दुसऱ्या धावेचा कॉल दिलेला आहे. आणि मला वाटतं हा फलंदाज बाद होत आहे, बाद येणारे फलंदाज आहेत ते म्हणजे अजय. षटक संपतोय मैदानामध्ये ते म्हणजे 14. चार षटक संपलेत मैदानामध्ये, धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 39. शेवटचं षटक आणि आता मैदानात आलेले आहेत ते म्हणजे बाळप्रकाशचे पूर्व खतरनाक बॅट्समन ललित होलापती. स्ट्राईक वरती आहे ते म्हणजे नितीन घोरपडे उर्फ डॉन यांनी तीन बॉल मध्ये तीन षटकार मारण्याचा विक्रम केलेला आहे याच्या 40-45+ च्या टूर्नामेंट मध्ये. शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे बॉलर क्रांतीबाई. शेवटचं षटक आणि हा निर्धाव चेंडू फायरी बॉल होता, बॅट्समनला काही कळला नाहीये तो बॉल. आणि दरवर्षी पाहतो एमआयजीच्या विकेट्स एकदम फायरी विकेट्स असतात. आणि हा पॉइंटच्या दिशेने खेळलेला चेंडू एक धाव पूर्ण केलेली आहे आणि दुसरी पण धाव पूर्ण करते नितीन. अंपायर देणार कोणता कॉल अंपायर दो चेंडू पुढील चेंडू मिड विकेटच्या दिशेने लांबच लांब षटकार क्रमांक 4 डॉन यांच्या बॅटमध्ये. पुढील चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने आणि या अंपायरचा कॉल असेल लोग अंपायरचा कॉल आहे आणि या दोन धावा. थँक्यू अंपायर. दोन धावा आहेत. Yeah.
पापडी अंकल तुम्ही आत नका जाऊ नाहीतर पेनल्टी लागेल तुम्हाला। चेंडू झालेले आहेत ते म्हणजे चार, धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 49, चार बॉल, दोन चेंडू बाकी, दोन रन डिक्लेअर। थँक्यू अंपायर। दोन चेंडू शिल्लक, फुल टॉस आणि फुल टॉसला त्याची दिशा दिलेली आहे षटकार, षटकार क्रमांक पाचवा। नितीन घोरपडे डॉन यांच्या बॅटमधून निघालेला हा पाचवा षटकार। शेवटचा चेंडू शिल्लक, धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 55, 55 धावा। शेवटचा चेंडू क्रांतीबाई यांचा, नितीन घोरपडे यांना, नितीन घोरपडे वैयक्तिक लिखताच्या दिशेने टोलवलेला आहे चेंडू। एक धाव पूर्ण, दुसरे धावेचा प्रयत्न, दोन धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत आणि षटक संपत मैदानामध्ये। धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 57 धावा झालेल्या आहेत, 58 रन्स टू विन। नितीन घोरपडे यांच्या 45 रन्स नॉट आउट, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत। त्याच्यामध्ये त्यांनी 5 सिक्स मारले, 5 षटकार। वैयक्तिक खेळी करताना 5 षटकार मारलेले आहेत तेही ग्राउंडच्या बाहेर, 5 षटकार। चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आहे। मॅच चालू करायची आहे, अंपायर्सना थोडं पाणी घेऊन जायचं, व्हॉलेंटियर्स अंपायरना पाणी घेऊन जायचे। स्वामी समर्थ 11 घाटकोपर संघाला जिंकण्यासाठी धावा पाहिजे त्या म्हणजे 58। नंतरचा सेमी फायनल वनचा जो सामना होईल तो 6 षटकांचा असणार आहे। दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे त्याची।
58 धावांचं लक्ष स्वामी समर्थ संघासमोर. माहीम 11 पापडी अंकलचा हा संघ आहे. स्वामी समर्थ घाटकोपर सलामीची जोडी आली असते म्हणजे अनिल आणि विजय स्ट्राईक वरती असते म्हणजे अनिल घाटकला आहे म्हणजे विजय. गांधीनगर प्रीमियर लीग 40+ चे सामने आज आपण पाहतोय या एमआयजीच्या भव्य दिव्य मैदानावरती. बॉल द्यायचा, नवीन बॉल द्यायचा अंपायरना. न्यू मॅच साठी एक बॉल द्या. मॅच बॉल आलेला आहे. मॉन्टेक्स डिलक्स बॉल बॉलरचं नाव मला वाटत पहिले षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे स्वतः नितीन घोरपडे कर्णधार. अंपायर स्टार्ट द मॅच प्लीज. क्षेत्ररक्षण त्याची सजावट 4-5 असा रूल. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. सामना लवकर चालू करायचा आपल्याला. त्याच्यानंतरचा जो सेमी फायनल 1 चा सामना असणार आहे तो असणार आहे 6 षटकांचा. 6 षटक आभार मानतो एमआयजी क्रिकेट क्लब आपल्याला हे ग्राउंड उपलब्ध करून दिलं. पापडी अंकल अंदर मत जाओ. काँग्रेस वाले पहिला चेंडू धान यांचा अनिल यांचा. आउटसाइडच्या दिशेने खेळलेला हलक्या हाताने खेळलेला चेंडू एक धाव पूर्ण. क्षेत्ररक्षण डीप मध्ये क्षेत्ररक्षण लावलेलं आहे डॉन यांनी.
पूरा डिफेन्सिव क्षेत्र लक्षात ठेवलंय. अपील केली होती बॅटकट बॅटने धाव आलेली आहे. धाव संख्या वधारते. दोन धावा झाले. दोन संख्या झालेली आहे. दोन रिवर्स खेळाचा प्रयत्न पण तो कव्हर्स मध्ये खेळलेला आहे आणि तिथे अशोक अन्सार आपल्याला क्षेत्र रक्षण करताना दिसतील. खूप दिवसांनी पाहतो मी त्यांना ऑन फील्ड. जगन्नाथ मिड विकेटच्या दिशेने आणि हा कॅच होईल का आणि हा मला वाटतं डिक्लेअर मध्ये दोन धावा. थँक्यू अंपायर विजय यांच्या बॅट मधून आलेले हा दोन धावा. चेंडू झालेले आहेत ते म्हणजे चार. धावसंख्या झालेली आहे ते म्हणजे पाच. कॅचची संधी होती थोडा मिस जस झाला. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न मिडविकेटच्या दिशेने. कीपर कडून थोडा बॉल मिस झालेला आहे आणि अंपायरचा कॉल येतो तो 22 चा. एकदम 22 ची एकदम धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या झालेली ती म्हणजे सहा. चेंडू झालेला ते म्हणजे पाच. पुढील चेंडू मिडविकेटच्या दिशेने तो लावलेला आहे. बघूया एक धाव पूर्ण आणि या एका धावेने धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे सात. षटक संत मैदानामध्ये धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे सात. षटक संपे मैदानामध्ये धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे सात. पुढील षटक घेऊन येतात ते म्हणजे गोलंदाज अजय. अजय समोरच्या दिशेने खेळलेला चेंडू बघूया कॅच होत आहे का आणि हा चौकार. चार धावा दोन खेळाडूंच्या मधून. समोरच्या दिशेने तो लावलेला चेंडू सीमारेषा पार आणि ह्या चार धावा अनिल यांच्या खात्यामध्ये. एक चेंडू पहिल्या चेंडूवर दणदणीत प्रहार केला आहे तो म्हणजे चार धावा आलेला आहे त्या अनिल यांच्या बॅट मधून. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 11. एक ओव्हर झालेली आहे. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू.
मिड विकेटच्या दिशेने अनिल यांच्या बॅट मधून आलेला हा घणाघाती प्रहार, पण बाद होताना अनिल गुड कॅच. बंटी चांगला झेल आणि आता बॅटिंगला आलेले आहेत ते म्हणजे बबलू. अनिल यांनी एक चौकार मारून बाद झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 11. चेंडू झालेले आहेत ते 2. पहिल्या चेंडूवरती बाउंड्री आल्यानंतर चांगलाच कमबॅक केलेला आहे अजय यांनी. लेफ्ट हैंडर बैट्समैन बबलू पाहूया बबलू काय करतायत. चांगलं क्षेत्र रक्षण लावलेलं आहे. छोटा चेंडू फुल केलेला आहे आणि तिथे संत यांच्या हातात आणि हा चांगला प्रयत्न. मला वाटलं संत ती कॅच पकडू शकले असते. चांगला अडवलेला आहे. चांगला स्टॉप केलेला आहे संत यांनी. सामना चालू करायचा. षटक चालू आहे मैदानामध्ये ते म्हणजे 2. धावसंख्या झालेली आहे ती 12. चेंडू झालेले आहे ते 3. पुढचा चेंडू विजय बाटीकर फिरकवलेला आहे पुन्हा लेग साइडच्या दिशेने. एक धाव पूर्ण आणि हा डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे बॉल. 2 धावा. थँक्यू. 4 चेंडू. पुढचा चेंडू फिरकावून दिला ऑफ साइडला आणि कॅच होईल का पाहूया. एक धाव पूर्ण थ्रो मध्ये आणि हा डायरेक्ट हिट केलेला आहे आणि हा गडीवा काय थ्रो केलाय. 2. नितीन गोरपडे इन ऍक्शन अगेन. होता हिट डायरेक्ट हिट करणं तिथं कठीण असतं पण करून दाखवलंय. हात त्यांनी केलंय ते चांगल्या बॅटिंग नंतर ते चांगले फिल्डर पण आहेत ते दाखवून देत आहेत सगळ्यांना. चेंडू झालेले आहेत ते म्हणजे 5. शेवटचा चेंडू क्रांतीबाई बॅटिंगला आलेले आहेत. काय कोणते आहेत ते म्हणजे विजय त्या बाजूने थांब उभे आहेत. आपल्या संघासाठी आपल्या कॅप्टनसाठी उभे आहेत ते बॅटिंग क्रीजवरती. शेवटचा चेंडू लिखाईतला
चांगला ब्लॉकर पद्धतीचा चेंडू होता, एक धाव करण्यात यश मिळालेला आहे दाक्षरला आणि षटक संपलंय मैदानामध्ये, ते म्हणजे दुसरं धाव संख्या झालेली आहे ते म्हणजे 16 धावा। सुनील येंद्रे पुढचं षटक घेऊन येत आहेत, ते म्हणजे सुनील येंद्रे। यॉर्कर, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल, अनप्लेएबल बॉल होता, अनप्लेएबल, व्हॉट अ बॉल। काय चेंडू टाकला सुनील यांनी, पहिला चेंडू, हीच तर खासियत आहे या लेजंड खेळाडूंची, पहिला चेंडू टप्प्यावर। गोलंदाजी करतायत सुनील, पुढचा चेंडू सुनील यांचा विजयांना। क्षेत्ररक्षक आणि बॅकअप साठी तिथे संख्या, वा सुनील यांचा पुढचा चेंडू नांदीबाई यांना। चर्चेने तोलवला, एक धाव कंप्लीट, चांगलं क्षेत्ररक्षण आणि हा थ्रो पण चांगला। जस्टनच्या मागे आहेत ते म्हणजे ललित सर, चांगलं गॅदरिंग बिहाइंड द स्टंप्स। धाव संख्या पुढे वधारते ती म्हणजे 18, चेंडू झालेले आहेत ते 3। पुढील चेंडू आणि हा उंचा दोनचा, बघूया हा झेल कोण घेतोय। डॉन याने पूर्ण प्रयत्न केले होते, थोडेसे या एफर्ट साठी टाळा झाला पाहिजे, तुम्हाला त्या कॅच पर्यंत जाणंही खूप महत्वाचं असतं, एफर्ट साठी खूप चांगले प्रयत्न केले होते त्यांनी त्या कॅच पकडण्यासाठी। पुढचा चेंडू सुनील यांचा आणि हा मिड विकेटच्या दिशेने भिरकावून दिलाय अशोक सर, दोन धावा पूर्ण। चेंडू झालेले आहेत ते 5, शेवटचा चेंडू, धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 21, तिसरं षटक मार्गस्थ असताना। पुल केलेला आहे क्रांतीबाई यांनी आणि हा पूल झालेला आहे सक्सेसफुल, धावा येत आहेत त्या म्हणजे 6 धावा। पहिला षटकार येतो, धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 27 धावा, 3 षटक संपले, 27 धावा। समीकरण आलंय ते म्हणजे 12 चेंडू आणि 31 धावा। हव्या गोलंदाजीवरती कोण येत आहे पूर्ण, दुसरं षटक आणि संघासाठी जर चौथं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे अजय।
31 धावांचं समीकरण. अजूनही सामना जिंकणार, अजूनही सामना जिंकू शकतात ते म्हणजे स्वामी समर्थ घाटकोपरा संघ. जिद्द पाहिजे करून दाखवण्याची. बघूया हे लक्ष पार करतायत का. 12 चेंडू 31 धावांची गरज. अजय पुन्हा चेंडू लॉफ केलेला आहे आउटसाईडला. एक धाव पूर्ण. मला वाटतं एका धावेवरती संतुष्ट राहतील. विजय स्ट्राईक वरती आलेले ते म्हणजे क्रांतीभाई. क्रांतीभाईंचा निर्धाव मिस झालेला आहे. अजयचा निर्धाव चेंडू रक्षक करताना आपल्याला पाहायला मिळतील. अशोक सर नो फुलटॉस आणि हा षटकार, दुसरा षटकार येतोय. क्रांतीबाई यांच्या बॅट मधून धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 34. आता जिंकण्यासाठी धावा पाहिजे त्या म्हणजे 9 चेंडू आणि 24 धावा. क्रिकेट मध्ये काही अशक्य अशा गोष्टी नाही आहेत. 9 चेंडू 24 धावा आणि हा पुन्हा एक धाव साईडच्या दिशेने खेळून काढला. एक धाव पूर्ण. दुसरा धावीचा प्रयत्न करतील का आणि हा प्रयत्न नाही झाला आहे. असफल ठरलेला प्रयत्न. एका धावेवरती संतुष्ट. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 35. चेंडू झालेले आहेत ते म्हणजे 4. आणि हा तो लावलेला चेंडू पुन्हा एकदा मला वाटतं ह्या दोन धावा पूर्ण केलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 37. शेवटचा चेंडू भिरकावून दिलेला आहे चेंडू. दाट चेंडू मैदानामध्ये. धावा झाल्याच्या म्हणजे 37. जिंकण्यासाठी धावा पाहिजेत का म्हणजे 6 बॉल आणि 21 धावा. बघूया कोण येतोय गोलंदाजीसाठी. 6 चेंडू 21 धावा. बॉलर पाटणे. पाटणे लेफ्ट आर्म ओव्हर. चांगली बॉलिंग ऍक्शन ओवर द विकेट. धाव चेंडू पाहायला लागतो. चांगला गॅदर केलाय कीपरने सुद्धा. दोन निर्दलक्षित निर्धाव चेंडू टाकले आहेत पाटणे यांनी. बिलकुल
मिड विकेटच्या दिशेने मिरकावून दिलेला हा तिसरा षटकार येतोय प्रांतिवा यांच्या बॅट मधून. धावसंख्या पुढे सरकताना 43, 3 चेंडू आणि 15 धावा. आज पहिले 3 चेंडू लगातार षटकार बघूया प्रांतिवा करू शकतील का. मिड विकेटच्या दिशेने खेळ काढलाय, बघूया किती धाव होतील. एक धाव पूर्ण, दुसरा धावायचा प्रयत्न आणि दोन चेंडू आणि 13 धावा. कंपल्सरी केस, पाहूया काय होतंय ह्या बॉल वरती. दोन चेंडू आणि हा पुन्हा एकदा लांबच लांब वरचा षटकार क्रांतिबा यांच्या बॅट मधून. चौथा षटकार येतोय, चांगली बॅटिंग करतोय क्रांतिबा. एक चेंडू आणि 7 धावा. व्हॉट अ मॅच. एक चेंडू 7 धावा, 58 धावांचं लक्ष्य पार करत असताना एक चेंडू 7 धावा. कंपल्सरी चेस, एक बॉल 7 धावा. आणि हाय चेंडू जाईल, हा चेंडू गेलाय. थोडेसे कमी पडले वैयक्तिक, 32 धावा त्यांनी केल्या. धोनी कॅप्टन.